सरकार चांगलं होतं. नाही नाही आपण ते राजकारणावर बोलतच नाही. काय पॉलिटिक्स मध्ये एवढं समजत नाही आम्हाला. पॉलिटिक्स आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं हे तिघांचं सरकार सध्याची बरी आहे, पण अजित पवारला आणल्यानंतर थोडा धोका होऊ शकतो. नाहीतरी दोघे बरोबर होते, शिवसेना बीजेपी. पण आता हे अजित पवार म्हणून जरा थोडा प्रॉब्लेम पब्लिक करू शकते. नाहीतरी बरे अजित पवार गेल्यामुळे शरद पवारांची ताकद कमी झाली. कमी तर आता ह्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे, त्याचा पण हात आहे ह्यांच्यामध्ये पाठवायचा. फिक्स काय नाही त्याच्यामध्ये, काही एवढा त्याच्यात मला पण नॉलेज नाही. शरद पवार पुन्हा उभे राहतील का? राहील राहील, 100% पक्षांचे ते सगळे आता चालले. नाही नाही 100% राहील. नागालँडचे जे होते ते पण गेले, तो परत परत नवीन पार्टी उभी करणार. तुम्हाला काय वाटतं शरद पवार पुन्हा पार्टी? शरद पवारची वय 83 वर्षाची झालेली आहे. त्यांची तब्येत आणि पुढच्या जे राजकारण आहे ते त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या हातात सोपवण्यासाठी हे असं आखा ग्राउंड बनवतात सध्या. आणि ते नवीन पार्टी उभी करणार, नवी पार्टी उभी करणार अशी त्यांची मेहनत करणार तो. आणि त्यावेळी ते आणि ही पार्टी उभी करण्यासाठी ते मेहनत करणार. ते गेल्यावेळी ते पावसामध्ये भिजून 54 सीट आणली. कशी काय आली? नाही तर त्यांना 30 सीट बी मिळणार नव्हती. पण त्यांची मेहनतमुळे 54 सीट आली होती शरद पवारांच्या मेहनतमुळे. पण आता पण ह्यांच्या हातातनं सर्व ज्यांचे विधानसभा गेलेले आहे अजित पवाराबरोबर, आता बाकीचे विधानसभा राहिलेले आहे त्याची परिस्थिती काय माहीत आहे? थोडके राहिलेले आहे. जसे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र झाले तर फाईट देतील भाजपला? नाही नाही, अजिबात देऊ शकणार नाही. 288 पक्षी तुम्हाला ह्यांना कमीत कमी 210 पर्यंत येणार. 288 पर्यंत 210 पर्यंत येणार. कोणाचे येणार? येणार 100% येणार. भाजपचे? भाजपचे. भाजप आणि अलायन्स, भाजप आणि अलायन्स, एनडीए. एनडीए 288 पैकी 210 येणार म्हणतात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. बाकीचे अपक्ष आहे, बाकीचे अपक्ष आहे. उद्धव ठाकरेचे आहे, शरद पवारचे थोडे थोडे येणार, उद्धव ठाकरेचे थोडे थोडे येणार. बाकीचे 288 मध्ये कमीत कमी अपक्ष 15 ते 20 येणार.